स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील व स्वर्गीय अविनाश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील व स्वर्गीय अविनाश लक्ष्मण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या शिबिरामध्ये अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सचिन लक्ष्मण शेठ पाटील व नावडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून 550 अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच सुमारे 400 जास्त नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सचिन लक्ष्मण शेठ पाटील, नारायण जोमा म्हात्रे, विष्णू जोमा म्हात्रे, शैलेश लक्ष्मण म्हात्रे, संतोष विष्णू म्हात्रे, रमेश विष्णू म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, कुणाल अविनाश म्हात्रे, अनंत रामदास म्हात्रे, राजेश खानावकर, प्रशांत म्हात्रे, पंकज म्हात्रे, धीरज म्हात्रे, अरुण गवळी, निलेश म्हात्रे, राजेश म्हात्रे, भालचंद्र खानावकर, मदन खानावकर, रवींद्र खानावकर, राम खानावकर, लक्ष्मण खानावकर, यशवंत ठाकूर, विनोद खानावकर, विशाल खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की लक्ष्मण शेठ यांनी समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे देता येईल याचा प्रयत्न सातत्याने केला. लक्ष्मण शेठ यांच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर येत त्यांच्या परिवारातील सदस्यांनी त्यांचे अनुकरण करत समाजासाठी आपण काही केले पाहिजे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच लक्ष्मण शेठ यांची समाजासाठी काम करण्याची प्रवृत्ती होती, तीच प्रवृत्ती त्यांची पुढील पिढी तितक्याच समर्थपणाने चालवेल असे मत व्यक्त केले. आज नावडे गावामध्ये लक्ष्मी आई चॅरिटेबल इन्स्टिट्यूट यांच्या सोबतीनं कैलासवासी लक्ष्मण शेठ पाटील म्हात्रे यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी मिळून आपल्या ग्रामस्थ सहकाऱ्यांच्यासाठी मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं आज उपस्थित असणारे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे पनवेल अर्बन बँकेचे माजी डायरेक्टर यशवंतशेठ ठाकूर, उपस्थित गावातील आमचे सर्व सहकारी मंडळी, लक्ष्मण शेठ यांचे चिरंजीव सचिन म्हात्रे, शैलेश म्हात्रे, परिवारातील अन्य सर्व सदस्य सहकारी, गावातील आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सहकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षिका ज्यांना आज या शिबिराचा लाभ घेता येतो, असे गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंच्या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस अतिशय या ठिकाणी समाधानाचा आहे. लक्ष्मण शेठ यांनी हयातभर समाजाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे जे काही देता येईल ते द्यायचा प्रयत्न सातत्याने केला. त्यांच्या परिवारातील सगळ्या सदस्यांनी सातत्यानं त्यांचं अनुकरण केलं. दुर्दैवानं करोनाच्या महाप्रकोपामुळं आज या ठिकाणी लक्ष्मण शेठ आपल्यात नाहीत, पण त्यांच्याच बरोबरीनं त्यांच्या परिवारातले दोन सदस्यही या ठिकाणी एकाच वेळेला त्यांना आपल्याला गमवावं लागलं. पण या दुःखातून सावरत असताना समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांचा परिवार एकत्र आला आहे. आणि मग या अनुषंगानं त्यांच्या बंधूंनी हा पुढाकार घेतला, परिवाराने हा पुढाकार घेतला आणि आजचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे की जी लक्ष्मण शेठची समाजाच्या प्रती ओढ होती, ती समाजाच्या प्रती काम करण्याची त्यांची प्रवृत्ती ही त्यांची सर्व सहकारी पिढी, पुढची पिढी देखील तितक्याच समर्थपणानं पुढे चालवेल, यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाला जे जे ग्रामस्थ या ठिकाणी येत आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करतो की करोनाची लस आपण सगळ्यांनी जर घेतलेली नसेल तर नक्की घ्या दोन्ही लस, त्या आपली दुसरी लस वेळेमध्ये घ्या आणि या करोनाच्या संक्रमणापासून स्वतःचा, परिवाराचा, मित्रपरिवाराचा बचाव करा. आज ज्या पद्धतीनं या परिवाराला
या ठिकाणी गमवावं लागले तसं आपल्यापैकी कोणालाच या ठिकाणी होऊ नये यासाठीची त्यांची जी धडपड आहे ते लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि एक चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल मी या संपूर्ण परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो.